बातमी. मुंबई शेअर बाजार पुन्हा एकदा कोसळलेला आहे. निर्देशांकात 1700 अंकांची घसरण झाली. बाजार उघडताच 1609 अंकांनी बाजार कोसळलेला आहे. मग शेअर बाजार चांगलाच कोसळलेला आहे. जवळजवळ 1700 अंकांची घसरण झालेली आहे. एकीकडे कोरोनाची जगभरात भीती आहे, दुसरीकडे भारतामध्ये येस बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेले निर्बंध, त्यामुळे देशातील शेअर बाजारवर त्याचा चांगलाच परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघतोय जगात कोरोना विषाणूनं थैमान घातलंय. जवळजवळ 114 देशात कोरोना पसरलाय. भारतातही त्याचे रुग्ण वाढले. याचा परिणाम जगातल्या महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये सुद्धा दिसतोय. कोरोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण झालेली आणि याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारात सुद्धा आता पाहायला मिळतो आहे. इतकंच नाही तर येस बँकेचे शेअर्स सुद्धा चांगलेच घसरलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याची घसरण होऊन शेअर बाजार चांगलाच घसरलेला आपल्याला बघायला मिळतोय. जगभरात असलेलं शेअर बाजाराचं सावट इतकंच नाही तर येस बँकेवर झालेली कारवाई या सगळ्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसतो आहे. खास करून कोरोनाचं सावट, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अमेरिकन शेअर बाजारावर सुद्धा याचा परिणाम झालाय आणि थेट भारताला याचा फटका बसलाय. सुनील शहा शेअर बाजार तज्ज्ञ आपल्या बरोबर. सुनील शाह जी, वजह क्या है? एक बार कोरोना और दूसरी जगह यस बैंक पर जो अभी जो हो रही कार्रवाई, इसका असर पूरा पड़ रहा है शेयर बाजार के ऊपर? आपने सही बताया, बट मैं कहूंगा 90% ये कोरोना की वजह से है. यस बैंक का तो ठीक है, मामला अभी सलट जाएगा क्योंकि स्टेट बैंक उसमें इन्वेस्ट कर रहे हैं. बट इश्यू ये हुआ है कि कल डाउ जोन 1500 पॉइंट से डाउन था और सुबह में सारे एशियाई बाजार डाउन थे और आज अब इस वक्त डाउ फ्यूचर्स भी 1000 पॉइंट्स डाउन है. तो मैंने पिछली कई बार मीडिया में भी बताया था कि जब तक ये कोरोना का कहर मचा है तब तक हमारी जो मार्केट है वो मिमिक करेगी फॉरेन मार्केट से, क्योंकि हम आइसोलेट नहीं हो सकते. और कल दूसरी नेगेटिव खबर ये हो गई कि WHO ने इसे पहली बार पेंडेमिक बता दिया. अब ये थोड़ा सा यानी कि ये पूरी दुनिया में फैल सकता है, तो एक अनसर्टनिटी छा गई है. और ऐसे वक्त में जो भी निवेशक है वो रिस्की एसेट में से पैसा निकाल के दूसरी जगह पे या कैश रखना चाहेंगे और यही हमारे सामने प्ले आउट हो रहा है. धन्य शुक्रिया हमसे बात करने के लिए. अपन वक्त कोरोना मुळे शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. गुंतवणूकदारांची संख्या कमी झालेली आहे, कारण जवळजवळ 114 देशांमध्ये शेअर 114 देशांमध्ये कोरोना पसरलेला आहे आणि त्यातच ही जागतिक आरोग्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली, महामारी घोषित करण्यात आल्यामुळे याचा थेट परिणाम हा शेअर बाजारावर सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळतोय.